आणि ती लाळ आपण थुंकून टाकतो आहे का? जगाच्या पाठीवरती, जगाच्या पाठीवरती असा कोणताच कारखाना नाही किती आपल्या तोंडात ती लाळ बनवू शकेल. एकदा थुंकून टाकली तर परत कधीच वाहणारे येत नाही, कधीच. लक्षात ठेवा, ती असणारी लाळ म्हणजे अमृत आहे. भगवंताने फुकट दिले, कसं दिले? फुकट दिले. ते अमृत आपण थुंकून टाकतो, काय काय माणसं आयुष्य किमायुष्य थुंकण्यामध्ये घालवतात. आपल्या शरीरातलं रक्त आणि आपल्या तोंडातलं अमृत जीवनामध्ये परत कधीच मिळणार नाही. म्हणून तंबाखू खूप वाईट आहे. त्या तंबाखूमध्ये लॅक्टिन नावाचं द्रव्य आहे. एका तंबाखूच्या विड्यामध्ये त्या लॅक्टिन नावाच्या द्रव्यामध्ये 1,00,000 विषाणू असतात. किती? एका तंबाखूच्या विड्यामध्ये म्हणजे 1 ग्रॅम तंबाखूमध्ये त्या लॅक्टिन नावाच्या द्रव्यामध्ये 1,00,000 कॅन्सरचे विषाणू असतात. लक्षात ठेवा. मग आपण दिवसामध्ये 2-2 पुड्या खाल्ल्या तर काय होईल याचा विचार जरा आपण करा. तंबाखू खाण्याकरता भगवंतानं हा नंदेह दिला नाही, अरे पवित्र मुख दिलं. कशा करता? कमल मुख हरी भजन बोलूया. कशा करता? पवित्र भगवंताचं नाम दुसऱ्याला चांगलं बोलण्याकरता, आई वडिलांना चांगलं बोलण्याकरता, आपल्या मित्र मैत्रिणींना चांगलं बोलण्याकरता हा नंदेह मुख दिलेलं आहे. मुखम पवित्रम यदि नाम भूषण. मुखाची पवित्रता भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये यातच आपलं येत आहे. म्हणून चांगला आहार घ्या, इथून बाहेर गेल्यानंतर संग चांगली करा आणि निर्व्यसनी जीवन जगा. जगाच्या पाठीवरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत नाही तुम्हाला माळ घाला, पंढरपूरची वारी करा, अंक करा, संक करा. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय ऐका. परमार्थ शब्दाची व्याख्या, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ असं धन म्हणजे परमार्थ आहे आणि श्रेष्ठ धन म्हणजे कोणतं आहे? भगवान परमात्म्याला जीवन जगण्याकरता आपल्याला दिलेलं जे काम आहे. फक्त माळ घालणं म्हणजे परमार्थ नाही, धोतर घालणं म्हणजे परमार्थ नाही, खांद्यावरती पताका घेणं म्हणजे परमार्थ नाही, कीर्तन करणं, भजन करणं म्हणजे परमार्थ नाही. आपल्याला भगवंतानं दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं याला परमार्थ म्हणतात. माणसाच्या गळ्यामध्ये माळ नसली तरी चालेल, परंतु माणसाच्या पोटामध्ये